नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। अतिवृष्टीमुळे कारवार जिल्ह्यातील किनारपट्टीवरील शाळांना आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आली। दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी किनारपट्टीवरील जनजीवन ठप्प झाले आहे। किनारपट्टी जलमय झाली असून ठिकठिकाणी लहान मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत। कारवार तालुक्यातील देवलमक्की येथे 24 तासात 23 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विधानसभेच्या उपसभापती पदी रुद्रप्पा लमाणी यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे। आज विधानसभेत प्रश्नोत्तरानंतर रुद्रप्पा लमाणी यांची उपसभापती पदी नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती युटी खादर यांनी जाहीर केले। महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 4 स्थायी समिती नेमणूक करण्यात आली असून आता अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। त्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली आहे। यापूर्वी भाजप आणि काँग्रेस या दोघांनी युती करून ही निवडणूक बिनविरोध केली। 5-2 या फॉर्म्युल्यानुसार सर्व स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे। 4ही स्थायी समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे, त्यामुळे अध्यक्षही भाजपचाच होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी महापौर शोभा सोमणाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले। जेएमएफसी न्यायालय आवारात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत असून दोन्ही बाजूच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे। आज दुपारी 3 ते 4 वेळा वाहतुकीची कोंडी झाली। वकिलांनी थांबून ती कोंडी सोडवली। दरम्यान बेळगाव बार असोसिएशन आणि रहदारी पोलिसांनी पार्किंग बाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे। केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक वापरण्यावर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक विरोधात मोहीम राबवली आहे। दरम्यान खासबाग परिसरात आज अनेक स्वीट मार्ट तसेच विविध दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्यात आली। यावेळी काही प्रमाणात प्लास्टिक बॅग जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटवण्यात आला। येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटवण्यात आला। त्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले। या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुरू आहे। गुरुवारी खटला क्रमांक 122 ची तारीख होती, मात्र त्यामध्ये 6 कार्यकर्ते हजर झाले नाहीत, त्यामुळे ती सुनावणी 2 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। मागील 4 दिवसापासून किरकोळ पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे झाडांची पडझड देखील होऊ लागली आहे। काक्तीवेस रोडवर आज सकाळी झाड उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। त्यानंतर झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र पडझड झालेल्या झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील कोसळलेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे। जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे। असे असले तरी निवडणूक आयोगाकडून अद्याप निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर केली नसल्याने इच्छुकांच्या नजरा आयोगाच्या आदेशाकडे लागून राहिल्या आहेत। सदर निवडणुका जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहेत, मात्र अद्याप तारीख निश्चित झाली नसल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। जिल्हा नगरविकास विभागाच्या योजना संचालकपदी एमके कलादगी यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली। या पदावर असणारे अधिकारी ईश्वर उळागड्डी यांची बढतीवर बदली करण्यात आली आहे। यांच्या जागी कलादगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी त्यांनी बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी सेवा बजावली होती। यानंतर त्यांची बागलकोट येथे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती। यानंतर त्यांची जिल्हा नगर विकास विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। उळागड्डी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला। कृषी खात्याने यंदाच्या हंगामात 7.11 लाख हेक्टर क्षेत्रात
पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र पावसाअभावी आतापर्यंत केवळ 7.27 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे, त्यामुळे अद्याप भरपूर पेरणी क्षेत्र पडून आहे. त्यामुळे कृषी खात्याबरोबर बळीराजाची देखील चिंता वाढली आहे. शिवाय पेरणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणार की नाही असा प्रश्न देखील कृषी खात्याला पडू लागला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनकडून सवलतीच्या दरात बस पास दिला जातो. यंदा सरकारने मुलींना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे यंदा पासधारक विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिवहनला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारचा मोफत बस प्रवासाचा निर्णय परिवहनच्या मुळावर आला आहे. येथील मुख्य बाजारपेठ रस्त्यासह गल्लीबोळातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक स्थितीत खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. कुर्ली भाटनागनूर परिसरात सध्या पेरणी कामे गतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मे व जून महिन्यात पावसाने दडी मारली असे असले तरी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य शेत जमीन तयार करून ठेवली होती. दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ नये याची काळजी घेताना पावसाची प्रतीक्षा बळीराजाने केली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूरक वातावरण निर्माण झाल्याने सध्या शेतकरी मजुरांच्या मदतीने पेरणीचा हंगाम आटोपून घेताना दिसत आहे. वाढीव वीज बिल कमी करण्यासह यंत्रमाग विणकर संघटनांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत सीमा भागातील यंत्रमाग व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय येथील विविध संघटनांनी घेतला आहे. गुरुवार दिनांक 6 रोजी माणकापूर येथील आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत 8 जुलैपासून यंत्रमाग व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निपाणी चिकोडी तालुक्यातील सीमा भागातील यंत्रमाग व्यवसायाची धडधड आता थांबणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.